सव्वीस जानेवारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. रिमोटनं चालणाऱ्या छोट्या विमानांद्वारे हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ड्रोन किंवा पॅराग्लायडरनं सुद्धा हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. उद्या 26 जानेवारीची परेड आणि गर्दीच्या भागात सुद्धा हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत सुरक्षा यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रजासत्ताक दिनी गडचिरोलीमधल्या आदिवासी नृत्य रॅली बघण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे आणि सध्या शिवाजी पार्कवर याची रंगीत तालीम सुरू आहे. अनेक जण पहिल्यांदाच मुंबईमध्ये आले. तर 105 जणांचा हा गडचिरोलीतला ग्रुप मुंबईत पहिल्यांदाच आलाय. मुंबई आणि या शहरातल्या गोष्टींचं अप्रूप या आदिवासींना वाटतंय. एल्गार प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे. एल्गार आणि शहरी नक्षलवादाचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. हा तपास एनआयएकडे देऊन पवारांवर केंद्रानं कुरघोडी केली आहे. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात मूळ सूत्रधार बाजूला ठेवून बुद्धिजीवींना अटक हे तत्कालीन राज्य सरकारनं पोलिसांच्या मदतीनं घडवलेलं षड्यंत्र आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. पवार यांनी पत्र लिहिताच केंद्र सरकारनं या प्रकरणात अचानकपणे एंट्री घेतल्याचं दिसून येतंय. तर या प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि हा योग्य निर्णय असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मनसेनं हिंदुत्वाचा राग आळवल्यानंतर आज सामना अग्रलेखातून त्यांना बाळकडूचे डोस देण्यात आले. हिंदुत्व झेपत असेल तरच पुढे जा आणि झेंडा बदलणं हे गोंधळलेल्या मनस्थितीचं आणि घसरलेल्या गाडीचं लक्षण असल्याचं सुद्धा सामनाच्या अग्रलेखातून म्हटलंय. त्यामुळे मराठी आणि त्यानंतर आता हिंदुत्व या मुद्द्यांवरून शिवसेना आणि मनसे आमने सामने येण्याची चिन्ह निर्माण झाली. तर संदीप देशपांडे यांनी सामनाच्या अग्रलेखावर टीका केली. आधुनिक अफजलखानांनी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसलाय. नेमकं त्याच गोष्टीवर राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामनाच्या अग्रलेखातून बाहेर पडले. काळजी करू नका, आम्हीच उपचार करू असंही ते म्हणाले. भिवंडीमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली होती. सुदैवानं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. त्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 5 गाड्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या भीषण आगीत गोदामातला पुठ्ठा, कोंब, लोचन, कापडाच्या चिंध्या, प्लॅस्टिक, यंत्रमाग, मशीन असं भंगार आगीत जळून खाक झाले. पहाटे 3 वाजता ही आग लागली होती. या आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सेजल शर्मा हिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. स्टार प्लसच्या दिल तो हॅपी है या मालिकेत सेजलनं अभिनेत्री म्हणून काम केलंय. आपल्या राहत्या घरी म्हणजे मीरा रोडला तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली. आपण नैराश्याला कंटाळून आत्महत्या केल्याचं तिनं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. फोन टॅपिंग प्रकरणी भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच झोपली आहे. भाजप सरकारच्या काळात ज्या नेत्यांचे फोन टॅपिंग आणि स्नूपिंग करण्यात आले होते त्याची चौकशी महाविकास आघाडी सरकारनं सुरू केली आहे. महाराष्ट्र सायबर सेल याची चौकशी करणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला जातोय. या फोन टॅपिंग प्रकरणी दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. राजकारणी लोकांचे फोन टॅप झाले नव्हते आणि असं झालं असेल तर आम्हाला त्याची माहिती नाही असं केसरकर म्हणाले. हवं असेल तर फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करा असं देखील ते म्हणाले. तर या फोन टॅपिंगचे आरोप फडणवीसांनी नाकारले. फोन टॅपिंग करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं फडणवीस म्हणाले. त्यांनी न्यूज 18 लोकमतला ही प्रतिक्रिया दिली. भाजप सरकारच्या काळात भाजप सेना युतीत होते त्यामुळे हा आरोप उद्धव ठाकरेंवर अविश्वास दाखवणार आहे. भाजप सरकार फोन टॅपिंग करू शकत नाही अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. फडणवीस सरकारनं निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे फोन टॅप केले असून एका अधिकाऱ्याला ट्रेनिंग देण्याकरता इस्रायलला पाठवल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. फोन टॅप करण्यासाठी इस्रायलवरून एक सॉफ्टवेअर आणल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. ₹500 कोटी असते तर मी सुद्धा मुख्यमंत्री झालो असतो असं धक्कादायक विधान केलंय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी. ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. संपादक महेश म्हात्रे यांनी प्रकाश आंबेडकर यांना बोलतं केलं. राज्यात आयोजित केलेल्या कालच्या बंद संदर्भात आंबेडकर बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी हे मोठं विधान केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानाची सुरक्षा केंद्र सरकारनं तडकाफडकी हटवली. कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता बदलाची पार्श्वभूमी सरकारच्या या निर्णयाला असल्याची सुद्धा चर्चा आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी उठवण्यासाठी समीक्षा समिती गठित करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. नियोजन भवनातल्या आढावा बैठकीत वडेट्टीवारांनी तोंडी निर्देश दिले. यासाठी प्रशासनानं 5 सदस्यांच्या एका समितीच्या गठनाची सुद्धा तयारी केली आहे. पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी दारूबंदी उठवण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राचं चित्र दिसणार नाहीये, पण मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर होणाऱ्या संचलनात मात्र महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाचं चित्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आहे. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांना मानाचा मुजरा करण्यासाठी मराठा आरमाराची युद्धनौका गलबत चित्ररथ यंदाच्या संचलनात पाहायला मिळणार आहे. मुंबई महापालिकेचं उत्पन्न घटलंय, त्यामुळे खर्चातही मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. त्यामुळे हाती घेतलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचं काम 5 ते 7% जाऊ शकलेलं नाही. कोस्टल रोडला न्यायालयानं 2 वेळा स्थगिती दिली आहे, त्यामुळे सुमारे 1000 कोटी रुपयांचा फटका पालिकेला बसलाय. मात्र या प्रकल्पासाठी तरतूद निधीपैकी 3 ते 5% खर्च झालाय. तर देवनार डम्पिंग ग्राउंडचा कचऱ्यातून वीज निर्मितीचा प्रकल्प सुद्धा गेल्या 3 वर्षांपासून रखडलाय. रस्ते आणि पुलाची कामं मात्र जोरात झाल्याची माहिती आहे. सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांना सुबुद्धी मिळावी असं विठ्ठलाकडे साकडं घातल्याचं राजू शेट्टी म्हणाले. काँग्रेसच्या ताब्यात असलेली नांदेड महापालिका ही सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. देवेंद्र फडणवीस सोमवारी नांदेडला येत असल्यानं भाजपनं शहरात बॅनर लावण्याची परवानगी मागितली होती, मात्र मनपानं ही परवानगी नाकारल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी मनपाचा निषेध केला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली. अण्णांच्या मौनव्रताला आठवलेंनी पाठिंबा दिलाय. जोपर्यंत निर्भयाचे आरोपी फाशीवर लटकत नाही तोपर्यंत अण्णा हजारे यांनी मौनव्रत धारण केलंय. निर्भयाच्या आरोपींना फाशी द्यायला उशीर लागतोय याच्याच विरोधात अण्णांनी आंदोलन सुरू केलं. काँग्रेस जर एकजूट झाली तर जिल्ह्यामध्ये कमळ उगवणार नाही असा विश्वास कृषी आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केलाय. सांगलीमध्ये आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते विशाल पाटील आणि मंत्री विश्वजित कदम यांच्यात टोलेबाजी रंगली. कडकनाथ घोटाळ्यात माझ्या कुटुंबातील कोणी असेल तर त्याचे पुरावे द्या, मी राजकारणातून संन्यास घेईन अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना थेट आव्हान दिले. दरम्यान राजकीय पोळी भाजणं बंद करा अशी टीका सुद्धा खोत यांनी केली आहे. सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचं थकीत अनुदान आणि शासकीय दूध डेअरीकडून शेतकऱ्यांची होणारी लूट बंद करावी या मागणीसाठी जिल्ह्यातल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऐन प्रजासत्ताकाच्या अगोदरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.